स्वतंत्रता के अमृत महोत्सव के अंतर्गत आज दिनांक 15 अगस्त 2023 स्वतंत्रता दिवस के शुभ अवसर पर भिवंडी तालुका के वड़ुनो घर जिला परिषद स्कूल में शिक्षण समिति व्यवस्थापन अध्यक्ष सुरेश चंद्र पाटिल के करकमलों द्वारा मान्यवरों की उपस्थिति में ध्वजारोहण किया गया और झंडे की सलामी दी गई। इस अवसर पर वड़ुना घर ग्राम पंचायत के ग्राम सेवक विलास पाटिल, भिवंडी पंचायत समिति के माजी सभापति नमिता राजेश पाटिल, माजी सरपंच सोनम यतीश चौघुले, माजी मुख्य अध्यापक साखाराम गुरुजी सहित भारी संख्या में मान्यवर व आजी माजी सरपंच उप सरपंच व वड़ुना घर ग्रामस्थ मंडल तथा शिक्षक व विद्यार्थी उपस्थित थे। तो वहीं शाला व्यवस्थापन समिति अध्यक्ष सुरेश चंद्र पाटिल ने सभी देशवासियों को स्वतंत्रता दिवस की शुभकामनाएं दी। आज जमलेल्या मुख्य अतिथी मुख्य अध्यापक शिक्षक आणि माझ्या प्रिय मित्रांनो, तुम्हा सर्वांना स्वतंत्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। आज मला स्वतंत्र दिनानिमित्त काहीतरी बोलण्याची संधी मिळालेली आहे। 15 ऑगस्ट आपल्यासाठी नेहमी इतका खास राहिलेला आहे की एक दिवस जेव्हा आपण आपल्या भारतीयासाठी लढलेल्या भारतीय स्वतंत्र सैनिकांचे संघर्ष विद्रोह आणि प्रयत्नांची आठवण म्हणून आपल्या देशाचे वैभव लक्षात ठेवतो। आपल्या देशातील महापुरुष आणि क्रांतिकारांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, त्यांना स्मरण करण्याचा हा दिवस आहे। आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीत होता, अनेक वर्ष गुलामगिरी सहन केल्यानंतर इंग्रजांचा अत्याचार सहन केल्यानंतर आपल्या भारताला स्वतंत्र मिळाले। आज आपण आपल्या शूरवीरांना स्मरण करून त्यांच्या कार्याची आठवण करतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी, मंगल पांडे, भगतसिंग, राजगुरु अशा हजारो क्रांतिकारांनी आपल्या स्वतंत्र लढ्यात अमूल्य योगदान दिले। त्यांच्या प्रयत्नामुळे आपला स्वतंत्र देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वतंत्र झाला। आपण भारताचे नागरिक या नात्याने आपल्या देशाचे स्वतंत्र आभारी ठेवणे आपले कर्तव्य आहे। त्यांचे बलिदान व्यर्थ न जाऊ देता त्यापासून प्रेरित होऊन आपण आपल्या देशाच्या प्रगतीसाठी कार्य केले पाहिजे। मी सहावीत शिकत आहे। माननीय आजच्या कार्यक्रमांचे माननीय अध्यक्ष तथा अतिथी जनो आदरणीय मुख्याध्यापक पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे उपस्थित सन्माननीय ग्रामस्थ मंडळी आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांना सच्चा सर्व स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। स्वतंत्र दिन सर्व भारतीयांसाठी महत्वाचा उत्सव आहे। या दिवशी भारतीय स्वातंत्र्यासाठी लढलेल्या महान स्वातंत्र्य सैनिक आणि नेत्यांची आठवण करून देणारा हा दिवस। भारताचा स्वातंत्र्य दिन फक्त ब्रिटिश शासनापासून देशाला ओळख आठवण करून देत नाही, तर देशाची शक्ती देखील जगासमोर दाखवितो आणि देशाची एकता जगासमोर मांडतो।
47 वर्षे आपला देश स्वतंत्र झाला. इंग्रजांचे अत्याचार शोषण किती तरी स्वतंत्र सैनिकांना आपल्या प्राणाची आहुती दिली तेव्हा कुठे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. आजच्या या शुभ दिवशी देशाचे पंतप्रधान लाल किल्ल्यावर हा देशाचा ध्वज फडकावून भाषण देतात. या दिवशी स्वातंत्र्यवाड्यातील सैनिक नेत्यांना श्रद्धांजली वाहिली जाते. आपला देश दिन प्रतिदिन प्रगती करीत आहे.